मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ बंडखोरांची आमदारकी रद्द करा, अपक्ष विरोधी कृती केल्याने राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आज कराड दौऱ्यावर, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन घेणार दर्शन। शपथविधीची घटना वेदना देणारी, अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची भूमिका। महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी, राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुधाच्या भावासंदर्भात आज वरळीत महत्त्वाची बैठक, शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार का याची उत्सुकता। पुढील 4 ते 5 दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात येलो अलर्ट, मराठवाड्यातही पावसाचा इशारा। राज्यात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह, मुख्यमंत्री शिंदे आनंदाश्रम आणि शक्तिस्थळाला भेट देणार, शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।